सत्र सुद्धा वाढलेलं आहे भाजपच्या गोटातली महत्वाची बातमी म्हणजे देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाऊन मुंबईत परत आलेत त्यांची काल जे पी नड्डा आणि अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती आहे मिकी घाई आपल्यासोबत आहेत रॅडिसन ब्लू परिसरातनं मिकी एकनाथ शिंदे हॉटेल बाहेर तर पडल्यात ते नेमके ने कुठे जात Uh, नंदा अतिशय महत्त्वाची बातमी म्हणजे जी बैठक आतमध्ये सुरू होती या रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये ती आत्ता काही वेळापूर्वी संपलेली आहे आणि एकनाथ शिंदे हे आत्ता काही वेळापूर्वी या हॉटेलमधून बाहेर पडलेले आहेत त्या एका मोठ्या गाडीतून ज्या गाडीला पूर्णपणे पडदे लावण्यात आलेले होते आपण थांबवण्याचा देखील प्रयत्न केला परंतु त्या काचेच्या फटीतून ते दिसत होते एकनाथ शिंदे या गाडीतून बाहेर पडलेले आहेत आणि प्राथमिक माहिती अशी मिळते आहे की गुवाहाटीमधील जे कामाख्या देवीचं मंदिर आहे ते त्या ठिकाणी दर्शनासाठी गेलेले आहेत अशी माहिती मिळते आहे परंतु याच्या व्यतिरिक्त देखील काही बडे नेते भाजपचे गुवाहाटीमध्ये दाखल झालेले आहेत अशी देखील प्राथमिक माहिती आहे आणि त्यांच्याबरोबर देखील या ठिकाणी त्यांचे गाठीभेटी होऊ शकतात अशी देखील या ठिकाणी शक्यता वर्तवली जात आहे परंतु आत्ताची सगळ्यात मोठी बातमी म्हणजे या हॉटेलमध्ये जी बैठक सुरू होती एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ती बैठक संपलेली आहे आणि ती बैठक संपताच एकनाथ शिंदे या हॉटेलमधून बाहेर पडलेले आहेत आणि ते जवळच जे कामाख्या देवीचं मंदिर आहे इथून जवळपास पाच ते सहा किलोमीटर अंतरावर त्या ठिकाणी देवीचे दर्शनासाठी गेलेले आहेत आणि इतर देखील तर्कवितर्क व वर्तवले जात आहेत ते इतर भाजपच्या बडे नेत्यांशी देखील भेटू शकतात अशी देखील प्राथमिक माहिती आपल्याला प्राप्त झाली आहे ते हॉटेल मधनं बाहेर पडले तेव्हा उपस्थित असलेल्या आमदारांपैकी त्यांच्या सोबत होत की एकनाथ शिंदे एकटेच आहेत जर आपण गाडीवर गाडीमध्ये बघायचा प्रयत्न केला तर एकनाथ शिंदे हे एकटेच गाडीमध्ये मागच्या सीट वर बसलेले होते असं दिसत होतं परंतु दुसरं कुठलेही आमदार एकनाथ सोबत बाहेर पडलेले नाहीत फक्त एकटा शिंदे हे एकटेच गाडीतून बाहेर पडलेले आहेत जर आपण बघितलं तर या गेटच्या दोन्ही बाजूला कॅमेरा आहेत मात्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे आणि त्यामुळं हळूच त्यांनी ही गाडी गेट उघडले आणि लवकरच बाहेर काढलेली आहे आणि त्यामुळं या गाडीत एकनाथ शिंदेबरोबर कोणकोण होतं है, हे स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये मात्र या गाडीमध्ये एकनाथ शिंदे होते आणि अशी देखील माहिती आहे की गुवाहाटीमध्ये इतर भाजपचे काही बडे नेते दाखल झालेले आहेत त्यांच्याशी देखील त्यांच्या भेटीगाठी होऊ शकतात परंतु आता जी प्राथमिक माहिती मिळते ती अर्थात एकनाथ शिंदे हे गुवाहाटी येथील जे कामाख्या देवीचं मंदिर आहे त्या ठिकाणी दर्शनासाठी गेलेले आहेत देवीच्या दर्शनासाठी एकनाथ शिंदे जातायत अशी माहिती मिळते याच गाडीमध्ये एकनाथ शिंदे बसलेले होते सकाळपासून बैठकांचा सिलसिला इथे सुद्धा सुरू होता ते मुंबईच्या दिशेने येतायत का की गुवाहाटीमध्ये आणखी कोणाच्या त्या भेटीगाठी घेतात हे थोड्याच वेळात स्पष्ट होऊ शकेल मिकी धन्यवाद ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू आणि यासोबत बुलेटिनमध्ये मध्ये आपण आणखी एक छोटासा ब्रेक घेऊन अगदी थोड्या